नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे या घटकातील सराव संच 1.2 त्याच्यामधील चौथा प्रश्न पाहणार आहोत. तर तो प्रश्न आहे 3x - y = 2 (2x - y = 3) आहे. तर 3x - y = 2 या समीकरणानुसार ही सारणी पूर्ण करायची आहे आणि 2x - y = 3 या समीकरणानुसार ही सारणी पूर्ण करायची आहे. आणि सारणी पूर्ण करून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून काय करायचं आहे, तर आलेख काढायचा आहे. तर काय करायचं, पहिल्यांदा पहिलं समीकरण घेऊ आपण. पहिलं समीकरण आहे 3x - y = 2. त्याच्यानंतर म्हणून हे 3x आपल्या जागेवर ठेवायचे, हे प्लसचं आहे, बरोबर चिन्हाचे इकडे घ्यायचे, मायनस 2 होतात, आणि हे मायनसचं बरोबर चिन्हाचे तिकडे न्यायचं, प्लस वाय होते. म्हणून y = 3x - 2 म्हणजेच आपण समीकरण काय केलं, वायच्या स्वरूपामध्ये मांडलं. आता y = 3x - 2 या समीकरणामध्ये आपल्याला एक्सच्या किमती मनानं घ्यायच्या आहेत. त्या एक्सच्या किमती काय घेतलेल्या आहेत, मी x - 1 घेतलेली आहे, दुसरी आहे 1 आणि तिसरी आहे 2. तर असल्या आपल्या मनानं कुठल्याही तुम्ही काय करायच्यात, संख्या घेऊ शकता. तर आता ह्या जे संख्या घेतलेली आहे ती संख्या काय करायची, या समीकरणामध्ये ठेवायची. म्हणून y = 3 × x च्या ठिकाणी काय करायचं, -1, हे -2 जशास तसं. म्हणून y = 3 + 3 - 1 यांचा गुणाकार किती येतो, -3, आणि हे -2 जशास तसं. म्हणून y बरोबर मिळते आपल्याला -3 - 2 - 5 होतात, म्हणजेच y ची किंमत मिळते आपल्याला -5. म्हणून या ठिकाणी -5 लिहायचं. म्हणून x ची किंमत -1 आणि y ची -5. त्याच्यानंतर काय करायचं, आता y = 3x - 2 या समीकरणामध्ये काय करायचं, आपल्याला x ची किंमत, दुसरी किंमत जी मानलेली आहे ती ठेवायची. म्हणून y = 3 × 1 करायचं आणि हे -2. म्हणून y = 3 × 3 आणि -2 करायचं, 3 × 3 - 2. म्हणून y बरोबर मिळतात 3 मधून 2 काढायचे, काय मिळते आपल्याला 1, म्हणजेच y ची दुसरी किंमत मिळते 1, म्हणजेच 1, 1. आता यानंतर याच समीकरणामध्ये x = 2 ही किंमत ठेवायची आणि y ची किंमत मिळवायची. म्हणून y बरोबर समीकरण आहे 3x - 2. म्हणून y = 3 × x च्या ठिकाणी ठेवायचे 2, हे -2. म्हणून y = 3 × 2 = 6 - 2. म्हणून y बरोबर या 6 मधून 2 काढायचे, 13 + 4, म्हणजेच y ची किंमत आपल्याला मिळते 4. म्हणून 2, 4. तर अशा पद्धतीनं हे आपण पहिली सारणी पूर्ण केलेली आहे. आता याच्यानंतर काय करूया, दुसरी सारणी पूर्ण करूया. दुसऱ्या सारणीचं समीकरण आहे 2x - y = 3. म्हणून काय करायचं, 2x - y = 3. मग या समीकरणाला वायच्या स्वरूपामध्ये मांडायचं आपल्याला, हे 2x जशास तसं, हे प्लस आहे बरोबर चिन्हाच्या इकडे घ्यायचं, मायनस हे मायनस आहे बरोबर चिन्हाच्या तिकडे न्यायचं, प्लस होते. म्हणून y = 2x - 3 असं समीकरण मिळते आपल्याला. मग आता काय करायचं, या ठिकाणी y = 2x - 3 या समीकरणामध्ये आपल्याला मानलेल्या ज्या किमती आहेत, आपण x = 2, 3, 4 अशा काय करायच्या, या समीकरणामध्ये ठेवायच्या. म्हणून y = 2 × x च्या ठिकाणी काय ठेवायचं, 2 ठेवायचं, हे -3 जसं तसं. म्हणून y बरोबर या 2चा आणि या 2चा गुणाकार करायचं, बेदोनी 4 येते, हे -3 जशास तसं. म्हणून y = 4 × 3 काढायचं, 13 + 1, म्हणजेच y ची किंमत मिळाली आपल्याला 1, म्हणजे 2, 1. त्याच्यानंतर काय करायचं, y ची जे दुसरी किंमत आहे ते ठेवायची. म्हणून y बरोबर समीकरण आहे 2x - 3. म्हणून y बरोबर 2 × x च्या ठिकाणी 3 ठेवायचं, -3.
म्हणून वाय बरोबर तीन दोन्ही सहा आणि मायनस तीन करायचे त्याच्यातून, म्हणून आपल्याला वायची किंमत मिळते ती वाय बरोबर काय मिळते, या सहामधून तीन वजा करायचे तीन मिळते, म्हणजेच वायची तीन ही किंमत मिळालेली आहे, म्हणजेच तीन कॉमा तीन। त्याच्यानंतर आणि एक राहिलेली किंमत समीकरणामध्ये ठेवायची काय आहे, एक्स बरोबर चार, म्हणून वाय बरोबर दोन एक्स मायनस तीन या समीकरणामध्ये आपल्याला एक्सची किंमत चार ठेवायची आहे, म्हणून वाय बरोबर दोन गुणिला एक्सच्या ठिकाणी ठेवायचं चार मायनस तीन, म्हणून वाय बरोबर चार दोन्ही येते आठ मायनस तीन, म्हणून वाय बरोबर या आठमधून तीन वजा करायचे ते राहतात पाच, म्हणजेच वायची किंमत मिळते आपल्याला पाच, म्हणजे हे या ठिकाणी लिहायचं पाच, म्हणून चार कॉमा पाच। तर अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, पण पहिल्या समीकरणानुसार ही सारणी पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या समीकरणानुसार ही सारणी पूर्ण केलेली आहे। तर या सारणीवरून काय करायचं आहे, आता आपल्याला लगेच आलेख काढायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता आलेख काढूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता या सारणीवरून काय करायचं आहे, आलेख काढायचा आहे। तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा काय केलं, एक एक्स अक्ष काढला आणि नंतर वाय अक्ष काढला, हे पहिल्या स्टेपमध्ये केलं। दुसऱ्या स्टेपमध्ये मी प्रमाण ठरवून घेतलं एक सेमी बरोबर एक एकक दोन्ही अक्षावर, म्हणजेच एक्स अक्षावर सुद्धा आणि वाय अक्षावर सुद्धा। मग त्या प्रमाणानुसार मी इथं जसं प्रमाण घेतलं तसं काय केलेलं आहे, निर्देशक काढलेले आहेत, म्हणजे एक दोन तीन चार पाच, इकडं मायनस मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार मायनस पाच, वर सुद्धा प्लस राहतात एक दोन तीन चार पाच, खाली मायनस मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार आणि मायनस पाच, असे ज्या प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणानुसार मी आखणी केलेली आहे। आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, आपल्याला एक्स आणि वायचे निर्देशक या आलेख बिंदूवर दाखवायचे आहेत, म्हणजेच एक्स मग काय केलेलं आहे, एक्स बरोबर मायनस एक, आता हे एक्स अक्ष आहे आणि हा वाय अक्ष आहे, तर एक्स अक्षावर बघायचं मायनस एक कुठं आहे, तर या ठिकाणी आहे मायनस एक, आणि वाय बरोबर काय आहे, हे वाय अक्ष आहे, वाय बरोबर मायनस पाच, मायनस पाच कुठं आहे वाय बरोबर, ते ही इथं आहे, म्हणजेच हे मायनस एक कॉमा मायनस पाच, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र। त्याच्यानंतर दुसरा काय, एक्स बरोबर आहे एक आणि वाय बरोबर सुद्धा एक आहे, हे एक्स बरोबर एक आणि हे वाय बरोबर एक, तर या ठिकाणी गोल करायचं। त्याच्यानंतर एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर चार, तर या ठिकाणी हे एक्स बरोबर दोन आणि हे वाय बरोबर चार, मग लगेच काय करायची, याच्यातून रेषा काढायची, म्हणजेच तीन एक्स मायनस वाय बरोबर दोन या समीकरणाची। हे झालं, हे अशा पद्धतीनं रेषा काढायची, ही काढली आपण रेषा पूर्ण वडा, हे काढले तर याचे निर्देशक दर्शवा, या ठिकाणी काय केलेलं आहे मायनस एक कॉमा मायनस पाच, या ठिकाणी काय येते एक कॉमा एक, या ठिकाणी दोन कॉमा चार, ही पहिल्या समीकरणाची रेषा आहे। आता दुसऱ्या समीकरणानुसार दुसरं जे समीकरण आहे, एक्स बरोबर दोन आहे आणि वाय बरोबर एक, तर इथं बघायचं एक्स बरोबर दोन कुठं आहे, हे आहे, आणि वाय बरोबर एक कुठे येते, हे या ठिकाणी, म्हणजेच एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर एक आहे, म्हणून त्या ठिकाणावर काय करायचं, हे वर लिहा थोडं, हे एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर एक हे अशी ओळखण करायची, नंतर याचे निर्देशक एक कॉमा एक असं वर थोडं वर दर्शवा। त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर तीन दर्शवायचे आलेखावर, तर एक्स एक्स बरोबर तीन हे आहे आणि वाय बरोबर तीन कुठे येते बघा, हे आहे वाय बरोबर तीन, एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर सुद्धा तीन, हे। त्याच्यानंतर आता एक्स बरोबर चार हे आहे आणि वाय बरोबर पाच,
वाय बरोबर पाच कुठं आहे हे या ठिकाणी, म्हणजेच एक्स बरोबर चार हे आणि वाय बरोबर पाच, वाय बरोबर काय येते हे पाच। मग काय करायचं, याच्यातून रेषा काढायची। हे झाले, तर ही रेषा काय होईल, थोडी इकडं आणि इकडं जाईल, तर या ठिकाणी ही रेषा काय झालेली आहे, छेदलेली आहे। हे थोडंसं वर घ्या, आलेख सारणीमध्ये जात आहे, काय हरकत नाही असं झालं। मग काय करायचं आहे, आता याचे निर्देशक लिहा। याचे निर्देशक काय आहेत, मायनस एक कॉमा मायनस पाच, याच्यावर हे रेषा छेदलेले आहेत, म्हणजेच हे आहे दोन कॉमा एक आणि हे आहे तीन कॉमा तीन आणि हे आहे चार कॉमा पाच, झालं। मग काय करायचं, आता ही जी रेषा आहे कोणत्या समीकरणाची आहे, तीन एक्स मायनस वाय बरोबर दोन या समीकरणाची आहे, आणि ही जी रेषा आहे ती आहे दोन एक्स मायनस वाय बरोबर तीन या समीकरणाची रेषा आहे। आणि हे जे रेषा आहेत त्या कुठं छेदलेल्या आहेत एकमेकाला, तर मायनस एक कॉमा मायनस पाच या ठिकाणावर छेदलेल्या आहेत, म्हणून ही समीकरणाची उकल आहे। म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर मायनस एक कॉमा मायनस पाच ही उकल आहे। तर अशा पद्धतीने आपण चौथा प्रश्न आलेखाचा सोडवू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या जे पुढचा जो प्रश्न आहे पाचवा, ते आपण लगेच बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाचवा प्रश्न बघूया, सराव संच 1.2 मधला प्रश्न आहे पाचवा। 3x मायनस 4y बरोबर मायनस सात कॉमा 5x मायनस 2y बरोबर 0 आहे। तर पहिलं काय करायचं, ही जे पहिलं समीकरण आहे त्याच्यानुसार ही पहिली सारणी पूर्ण करायची, आणि हे जे दुसरं समीकरण आहे या दुसऱ्या समीकरणानुसार ही दुसरी सारणी पूर्ण करायची। तर काय करूया, पहिल्यांदा पहिलं समीकरणानुसार ही सारणी पूर्ण करू। काय करायचं, हे 3x मायनस 4y बरोबर मायनस सात हे असं पहिलं समीकरण आहे, तर या समीकरणाला पहिल्यांदा वायच्या स्वरूपामध्ये मांडायचं आहे। मग वायच्या स्वरूपामध्ये मांडण्यासाठी हे 3x जशास तसं ठेवा, हे मायनस आहे बरोबर चिन्हाच्या इकडे घेतल्याच्या नंतर प्लस सात होईल, आणि हे मायनस 4y ते बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्याच्या नंतर प्लस 4y होईल, म्हणजेच 3x प्लस सात बरोबर 4y असं समीकरण मिळते। मग काय करायचं, हे 3x प्लस सात बरोबर 4y जे आहे ते 4 इकडं गुणिलाचं भागीला करायचं आहे, बरोबर y राहते इकडं, म्हणून y बरोबर 3x प्लस सात भागीला 4। आता या समीकरणामध्ये आपल्याला x किमती मनानं ठरवायच्या आणि त्या ठेवायच्या या समीकरणामध्ये। मी काय केलेलं आहे, या ठिकाणी x बरोबर मायनस एक आणि x बरोबर एक आणि x बरोबर तीन हे अशा तीन काय केलेल्या आहेत, किमती घेतलेल्या आहेत। मग काय करायचे, या समीकरणामध्ये ठेवायचे। मग x बरोबर एक ही किंमत ठेवायची, म्हणून तीन गुणीला एक्सच्या ठिकाणी ठेवायचं मायनस एक आणि हे प्लस सात भागीला चार करायचं आहे। म्हणून y बरोबर मिळते आपल्याला हे 3 1 3, हे प्लस तीन आहे मायनस एक आहे मायनस तीन होते, आणि हे प्लस सात भागीला चार। तर काय करायचं, y बरोबर म्हणून हे मायनस सात आणि प्लस सात सॉरी प्लस सात आणि मायनस तीन आहे, तर या प्लस सातमधून काय करायचेत, मायनस तीन काढायचेत, तर काय राहते चार, ते भागीलाचे चार जशास तसं, म्हणून y बरोबर मिळते आपल्याला एक, चार एक चारास म्हणजेच एक, म्हणजे मायनस एक कॉमा एक। त्याच्यानंतर x बरोबर एक ठेवायचं, म्हणून y बरोबर हे जे समीकरण आहे 3x प्लस सात भागीला चार त्याच्यामध्ये ठेवायचं, तीन गुणिले एक्सच्या ठिकाणी ठेवा डायरेक्ट। आता एक प्लस सात भागीला काय करायचं, चार करायचं, म्हणून y बरोबर 3 1 3
प्लस सात आणि भागीला चार करायचं, मग तीन एक तीन आणि हे प्लस सात आणि हे भागीला चार, म्हणून वाय बरोबर मिळते सात प्लस तीन काय करायचे दहा होतात, भागीला चार करायचं, म्हणून वाय बरोबर चारने भाग द्यायचा। चारने भाग दिल्यानंतर काय होईल, आता इथं चारनं भाग द्या, चार एक चार, चार दोन्ही आठ, पुन्हा दोन उराय लागले, मग दशांश द्यायचा, तिथं काय होते झिरो वाढते आणि चार पंचे वीस, म्हणजेच असं 2.5 ही वायची किंमत मिळते आपल्याला, 2.5 म्हणून 1.5। नंतर काय करायचं, आता एक्सची जी किंमत आहे ते या ठिकाणी ठेवायची या समीकरणामध्ये, म्हणून वाय बरोबर 3×एक्सच्या ठिकाणी 3 ठेवायचं आणि प्लस काय आहे 7/4, म्हणून वाय बरोबर 3×3 करायचं, 3×3=9 येते, प्लस 7/4, म्हणून वाय बरोबर 9+7 हे होतात 16/4, सरळ सरळ भाग जातो या ठिकाणी, 4 × 4 = 16, म्हणजेच वायची किंमत मिळते आपल्याला 4, म्हणून 3.4। अशा पद्धतीनं ही आपण पहिली सारणी पूर्ण केली। आता दुसऱ्या समीकरणानुसार ही दुसरी सारणी पूर्ण करूया। तर दुसरं समीकरण आहे बघा, 5x − 2y = 0 आहे, म्हणून हे 5x जशास तसं हे तिकडं न्या बरोबर चिन्हाच्या काय होईल, प्लस 2y होईल, म्हणून 5x 3×2 इकडे भागीला 2 होईल बरोबर y, म्हणून y बरोबर 5x/2। आता या समीकरणामध्ये काय करायचं, आपल्याला एक्सच्या किमती आपल्या मनानं घ्यायच्या आहेत। मी या ठिकाणी काय केलेलं आहे, 2, 1 आणि -2 घेतलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनानं तुम्ही कोणत्याही संख्या घेऊ शकता, तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे, 2 घेतलेलं आहे, तर 2 ठेवूया, म्हणून वाय बरोबर 5×काय करायचं, एक्सच्या ठिकाणी 2 ठेवायचं आणि भागीला 2, म्हणून वाय बरोबर 5×2=10 आणि भागीला 2, तर वाय बरोबर 10 ला 2 भाग जातो, सरळ सरळ भाग जातो, 2×2=5, म्हणजेच आपल्याला वायची किंमत काय मिळते, 5। तर या ठिकाणी लिहायचं 5, म्हणजे 2.5। त्याच्यानंतर काय करायचं, वाय बरोबर 5×1 किंमत ठेवायची एक्सच्या ठिकाणी, भागीला 2, म्हणून वाय बरोबर 5/2, म्हणून वाय बरोबर 5 ला 2 भाग द्यायचा, तर तो काय येतो, 2×2=4, पुन्हा 1 उरायला लागला तिथं, मग दशांश दिल्याच्या नंतर काय होते, 0 वाढतो तिथं, म्हणजे 10 होतात, म्हणजेच भाग कितीचा जातो, 2×2=4 आणि 2×5=10 असा भाग जातो, वाय बरोबर आपल्याला मिळते 2.5। आणखी एक राहिलेली किंमत ठेवायची, तर वाय बरोबर 5×-2 ठेवायचं आणि भागीला 2, म्हणून वाय बरोबर यांचा गुणाकार करायचा, 5×2−10/2, म्हणून वाय बरोबर -10 ला 2 भाग द्यायचा, काय येते, 2×5=10, म्हणजेच -5 येते, म्हणजेच आपल्याला इथं एक्सची किंमत काय मिळालेली आहे दुसऱ्या स्टेपमध्ये, 2.5, म्हणून 1.5। त्याच्यानंतर x = -2 ठेवलं, तर वाय बरोबर आपल्याला -5 मिळालं, म्हणून -2.-5। तर अशा पद्धतीनं आपण पहिली आणि ही दुसरी सारणी पूर्ण केलेली आहे। तर पहिल्या आणि दुसऱ्या सारणीवरून आपल्याला आता काय करायचं आहे, लगेच आलेख काढायचा आहे, तर आलेख बघूया विद्यार्थी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा सारणी पूर्ण केली आहे, आता त्या सारणीवरून आपल्याला आलेख काढायचा आहे। त्याच्यासाठी मी पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढलेला आहे आणि प्रमाण ठरवून घेतलेलं आहे। दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलेलं आहे, प्रमाण घेतलेलं आहे 1 cm = 1 एकक, म्हणजे दोन्ही अक्षावर, मग म्हणजे एक्स अक्षावर सुद्धा आणि वाय अक्षावर सुद्धा। आता या प्रमाणानुसार आपल्याला हे जे निर्देशक आहेत या आलेखावर दर्शवायचे आहेत, स्थापन करायचे। काय करायचं, मग आता x = -1 आहे आणि y = 1 आहे, तर
एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर, एक्स अक्षावर मायनस एक कुठं आहे ते बघायचं, इथं आहे मायनस एक, आणि वाय अक्षावर एक कुठं आहे ते पाहायचं, हे इथं आहे एक। म्हणून एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर, एक्स बरोबर मायनस एक आणि वाय बरोबर काय आहे एक, तर या ठिकाणी हे अशी ओळखण करायची। त्याच्यानंतर एक्स बरोबर किती आहे, एक आहे, आणि वाय बरोबर 2.5 आहे। हे एक्स बरोबर एक इथं आहे, वाय बरोबर 2.5 कुठं दर्शवायचं, हे दोन आहे, 2.5 म्हणजे दोन आणि तीनच्या सेंटरमध्ये येते बघा हे। तर हे झालं 2.5। त्याच्यानंतर काय आहे, एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर चार, हे बघा एक्स बरोबर तीन हे आहे, वाय बरोबर चार वर घ्यायचं आहे, हे झालं। इकडं पण बरोबर आहे की नाही पहा, हां। लगेच काय करायचं, याच्यामधून रेषा काढून घ्यायची अलीकडे, हे अशी। मग एक्स आणि वाय निर्देशक दर्शवा या ठिकाणी, हे मायनस एक कॉमा एक आहे, हे एक कॉमा मायन एक कॉमा 2.5 आहे, त्याच्यानंतर हे 3.4 आहे। हे झालं पहिल्या समीकरणाची रेषा। आता दुसऱ्या समीकरणाचं जी सारणी आहे त्याचा एक्स निर्देशक आहे 2 आणि वाय निर्देशक आहे 5, तर एक्स बरोबर 2 या ठिकाणी आहे आणि वाय बरोबर 5 कुठे येते पहा, वाय बरोबर 5 या ठिकाणी येते, म्हणजेच हे 2 आणि हे 5, हे झालं। त्याच्यानंतर एक्स बरोबर 1 आणि वाय बरोबर 2.5 आलेला आहे, म्हणजेच याच ठिकाणावर, आणि उकलसुद्धा आता हीच येणार। तर एक्स बरोबर -2 घ्यायचं आणि वाय बरोबर -5। आता एक्स बरोबर 2 कुठं आहे, हे आहे एक्स बरोबर 2 आणि वाय बरोबर -5, म्हणजेच या ठिकाणी येते। हे एक्स बरोबर -2 हे सरळ याच्यामध्ये घ्यायचं आणि वाय बरोबर -5, तर या ठिकाणी हे ओळखण केली। तर याच्यामधून काय करायचं, आली रेषा काढायची। हे पहिल्यांदा पुसू नंतर आपण मांडू। यस, हे काढली। हे रेषा आणि थोड वर काढा, आता दर्शवा या ठिकाणी छेदलेला आहे, तर उकल काय, मग 1.2.5, त्याच्यानंतर हे आहे 2.5, हे तर दर्शवलेलं आहे आपण इथं, हे -2.-5। मग काय झालेले आहेत, ह्या ज्या रेषा आहेत, ही जी रेषा आहे कोणत्या समीकरणाची आहे, ही आहे 3x -4y = -7 या समीकरणाची आहे, आणि ही जी रेषा आहे ती आहे 5x, असं इथे लिहायचं, 5x - 2y = 0, ही आहे या समीकरणाची रेषा। आणि ह्या दोन रेषा एकमेकांना 1.2.5 वर काय झालेले आहेत, छेदले आहेत, हे बघा 1 आणि हे 2.5, म्हणजेच 1.2.5 ही यास म्हणजेच आलेखाची किंवा समीकरणाची काय असेल, उकल आहे। म्हणून x, y = 1.2.5 ही उकल आहे। तर अशा पद्धतीने आपण पाचवा प्रश्नसुद्धा सहज पद्धतीने
ही सारणी पहिल्यांदा पूर्ण करून त्याच्यानंतर या सारणीवरून असा आलेख काढू शकतो, काही अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो। जर तर अशा पद्धतीने आपण अनेक प्रश्न आलेखावरले सोडू शकतो, म्हणजे वेगवेगळे जरी विचारले तर आपण आलेखावरले प्रश्न सोडू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा, आणि विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे व्हिडिओ मी नवीन यूट्यूबवर अपलोड करेल ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन काय होईल सर्वात पहिल्यांदा मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच एक पॉइंट दोन मधलं सर्वात शेवटचं गणित आज बघणार आहोत। उदाहरण आहे बघा, ते 2x - 3y = 4 (3y - x = 4) तर काय करायचं, पहिल्यांदा हे समीकरण सोडून घ्यायचं आणि यांची सारणी पूर्ण करायची। तर काय समीकरण बघा, 2x - 3y = 4। आता या समीकरणाला वायच्या स्वरूपात आणण्यासाठी काय करावं लागते, हे 2x जशास तसं हे प्लसचं बरोबर चिन्हाच्या इकडे घ्यायचं, -4 हे -चं तिकडे न्यायचं, +3y। म्हणून हे 2x आणि हे गुणिलाचं इकडे काय होईल, ÷3 इकडं वाय राहते, म्हणून y = 2x - 4/3। हे झालं वायच्या स्वरूपामध्ये समीकरण। आता या समीकरणामध्ये काय करायच्या, ह्या एक्सच्या जे मानले आपण जे किमती ठेवलेल्या आहेत त्या काय करायच्या, इथं ठेवायच्यात। म्हणजेच x मी या ठिकाणी काय केलं, -1 घेतलं, त्याच्यानंतर x = 2 घेतलं, त्याच्यानंतर x = 5 घेतलेल्या, मग ह्या किमती ठेवायच्या आता क्रमानं। मग काय करायचं, y = 2 × x ठिकाणी ठेवायचं -1 आणि -4 आणि भागीला काय राहील, 3। मग यांचा जर गुणाकार केला, 2 आणि -1 यांचा गुणाकार, ±-2 येते आणि हे -4 येते / 3। तर या ठिकाणी आपल्याला y = किंमत मिळते, हे -2 - 4 - 6 होते आणि / 3, म्हणून y = आपल्याला मिळते -2 × 3 = 6। तर अशा पद्धती, तर हे या ठिकाणी लिहायचं -2, म्हणून -1, -2। त्याच्यानंतर काय केलेलं आहे, मी x = 2 ठेवलेलं आहे, म्हणून y = आता काय करायचं, 2 × x ठिकाणी 2 ठेवायचं आणि हे -4 / 3, म्हणून y = आपल्याला मिळते (2 × 4 - 4/3). हे y = 4 मधून 4 काढायचे, 0 राहतात, / 3 करायचं, 0 कोणत्याही संख्येनं भागला असता भागाकार 0 येतो, म्हणून y = येते 0। या ठिकाणी लिहायचं 0, म्हणजे 2, 0। त्याच्यानंतर काय करायचं, आता x = 5 ठेवायचं आहे, तर x = 5, मग समीकरण आहे y = काय आहे, 2 × x ठिकाणी ठेवायचं 5, त्याच्यानंतर काय, -4 / 3, म्हणून y = 5 × 2 किती येते, 10, हे -4 / 3, म्हणून y = या 10 मधून काय करायचे, 4 वजा करायचे, ते राहतात 6/3, म्हणून y = येते 3 × 2 = 6। वायची किंमत मिळते आपल्याला 2, म्हणून 5, 2। हे झालं पहिलं समीकरणानुसार ही पहिली सारणी पूर्ण केली। आता दुसऱ्या समीकरणानुसार काय करायचे, आपल्याला दुसरी सारणी पूर्ण करायची आहे। दुसरी सारणी पूर्ण करण्यासाठी काय करायचं, हे समीकरण घ्या इकडं, समीकरण काय आहे, 3y - x = 4। मग या समीकरणाला काय करावं लागते, आपल्याला वायच्या स्वरूपामध्ये आणण्यासाठी हे जे समीकरण आहे 3y, हे 3y इकडंच ठेवा, हे मायनस आहे बरोबर चिन्हच तिकडे न्या, प्लस होईल, म्हणजेच हे करायचं 3y, त्याच्यानंतर हे मायनसचं प्लस होईल आणि हे +4, म्हणून y = x + 4, ते गुणिलाचं इकडे / 3 होते, म्हणून y =
आता या एक्स च्या किमती याच्यामध्ये ठेवायच्या. मग एक्स च्या ठिकाणी एक ही किंमत ठेवायची, मायनस एक्स प्लस चार भागीला तीन, म्हणून वाय बरोबर येते या मायनस चारमधून प्लस चारमधून मायनस एक काय करायचं काढायचं, तर तीन राहतात, तीन भागीला तीन जर केलं तर वाय बरोबर काय येते तीन एक तीन, म्हणजेच वायची किंमत काय येते एक, म्हणजेच मायनस एक कॉमा एक या ठिकाणी. त्याच्यानंतर वाय बरोबर आता काय करायचं, एक्सच्या ठिकाणी दोन ठेवायचं, म्हणून दोन प्लस चार भागीला तीन करायचं, म्हणून वाय बरोबर येते सहा भागीला तीन, तर वाय बरोबर येते तीन दोन्ही सहा, वायची किंमत मिळते आपल्याला दोन, म्हणजे दोन कॉमा दोन. त्याच्यानंतर काय करायचं, एक्सच्या ठिकाणी पाच ठेवायचं आहे, म्हणून वाय बरोबर एक्सच्या ठिकाणी ठेवायचं पाच आणि हे प्लस चार भागीला तीन, म्हणून वाय बरोबर हे पाच प्लस चार होतात नऊ भागीला तीन करायचं, म्हणून वाय बरोबर येते तीन त्रिक नऊ. तर अशा पद्धतीनं आपल्याला वायची सुद्धा किंमत मिळालेली आहे तीन, म्हणून पाच कॉमा तीन. तर अशा पद्धतीनं आपण हे समीकरण एकनुसार हे पहिली एक सारणी पूर्ण केली आणि समीकरण दोननुसार हे दुसरी एक सारणी पूर्ण केली, म्हणजेच एक्सच्या किमती आपल्या मनानं ठेवल्या आणि वायच्या किमती आपल्याला मिळाल्या या समीकरणानुसार. आता या सारणीवरून आपल्याला काय करायचं आहे, तर आलेख काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आलेख आपण लगेच काढूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आलेख कसा काढायचा, तर सहाव्या प्रश्नावरून आपण पहिल्यांदा सारण्या पूर्ण केल्यात, त्याच्यानंतर काय केलं मी, दुसऱ्या स्टेपमध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढलेला आहे. काय केलेलं आहे, हा एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढलेला आहे. त्याच्यानंतर प्रमाण ठरवून घेतलं, प्रमाण काय घेतलं, एक सेमी बरोबर एक एकक दोन्ही अक्षावर, म्हणजे एक्स अक्षावर आणि ह्या वाय अक्षावर. त्याच्यानंतर आता या सारणीवरून आपल्याला हे जे एक्सचे आणि वायचे जे निर्देशक आहेत ते आलेख बिंदूवर स्थापन करायचे आहे, म्हणजे दर्शवायचे आहेत. आता या ठिकाणी काय करायचं आहे, एक्स बरोबर आहे मायनस एक्स, हा एक्स म्हणजे अक्ष असतो आणि हा वाय अक्ष, मग या ठिकाणी बघायचं एक्स बरोबर मायनस एक कुठं आहे, इथं आहे मायनस एक, आणि वाय बरोबर आहे मायनस दोन. वाय बरोबर काय आहे, मायनस दोन आहे, म्हणून काय करायचं या ठिकाणी ओळखण करायची. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर झिरो, आता एक्स बरोबर दोन आहे हे इथं आणि वाय बरोबर झिरो म्हणजेच त्याच ठिकाणावर असते हे. त्याच्यानंतर एक्स बरोबर पाच आणि वाय बरोबर दोन, म्हणून पाचच्या वर काय करायचं हे दोनपर्यंत घ्यायचं हे ओळखण केली. लगेच काय करायचं, आता याच्यामधून रेषा काढून घ्यायची आपल्याला. हे काढली अशी, ही रेषा काढायची. त्याच्यानंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी ही रेषा वाढवा, अशी वाढवता येते. त्याच्यानंतर आता ही झाली पहिल्या समीकरणाची रेषा, समीकरणसुद्धा लिहू शकता आता, म्हणजेच या ठिकाणी लिहायचं मायनस एक कॉमा मायनस दोन, इथं लिहायचं दोन कॉमा झिरो, इथं लिहायचं पाच कॉमा दोन, ही झाली रेषा. त्याच्यानंतर दुसऱ्या समीकरणाची काय, एक्स बरोबर मायनस एक आणि वाय बरोबर एक, आता एक्स बरोबर मायनस एक कुठं आहे, हे आहे एक्स बरोबर मायनस एक आणि वाय बरोबर आहे एक, तर या ठिकाणी हे झालं. त्याच्यानंतर एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर सुद्धा दोन आहे, तर एक्स बरोबर दोन हे आहे आणि वाय बरोबर दोन म्हणजे या ठिकाणावर येते. काय येते, एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर दोन, हे झालं. त्याच्यानंतर एक्स बरोबर पाच आणि वाय बरोबर तीन, आता हे बघा हे एक्स बरोबर पाच आहे आणि वाय बरोबर तीन, हे इथे येते असं.
मग काय करायचं, थोडंस याला हे मिटू, हे तीन आणि हे पाच, हे झालं। मग काय करायचं, आता याच्यामधून रेषा काढायची, हे झाली अशी, इकडं काढू शकता, पुढं वाढवायची आता ही रेषा, तर हे अशी, सरळ घ्या, हे झालं। तर ही जी रेषा आहे कुठं छेदलेली आहे, या ठिकाणी, हे आठ आणि या ठिकाणी काय आहे चार, म्हणजेच आठ कॉमा चार, किती, आठ कॉमा चार ही या समीकरणांची काय आहे, उकल आहे। म्हणून या ठिकाणी लिहायचे ओळखणीमध्ये, हे काय होतं, मायनस एक कॉमा एक, त्याच्यानंतर हे दोन कॉमा किती आहे दोन, त्याच्यानंतर हे पाच कॉमा दोन, त्याच्यानंतर हे पाच कॉमा तीन, आणि ही जे रेषा आहे कोणत्या समीकरणाची आहे, दोन एक्स मायनस तीन वाय, दोन एक्स मायनस तीन वाय बरोबर चार, या समीकरणाची रेषा होती। आणि हे जे आहे, हे आहे तीन वाय मायनस एक्स बरोबर चार, ही या समीकरणाची रेषा आहे। आणि याची उकल काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एक्स कॉमा वाय बरोबर आठ कॉमा चार ही उकल आहे, ही काय आहे, उकल आहे। तर अशा पद्धतीनं हा सराव संच 1.2 मधला सर्वात शेवटचा सहावा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो। आपण सराव संच 1.2 मध्ये 1 ते 6 पर्यंतचे सर्व प्रश्न, म्हणजेच खालील एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा जे होते, त्या सारण्या पूर्ण केलेल्या आहेत, आणि त्या सारण्या पूर्ण करून आपण 6 सुद्धा प्रश्नाचे आलेख काढलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तर हा प्रश्न तुम्हाला समजला,